मगाशी भूषण एक छंद आपण सगळ्यात शेवटी म्हणूया असं पराग म्हणाला. भूषणाच्या काव्याने सुरुवात करतो खरं म्हणजे तो असं म्हणतोय, देसन देसन ते दोन्ही आवत जाचन ताही तिनमे आयो एक कवी भूषण कही तू जाहीर. रायगडावर अनेक गुणीजन आले तर त्या भूषण म्हणवला जाणारा एक कवी हा तिथं आला. विज कनोज कुल कश्यपी रत्नाकर सुत धीर रहत त्रिविक्रम पूर सदा तरणी तनुजा कीर. या यमुनेच्या काठावरचा मी आहे ओळख करून दिली आहे त्यांनी. त्यांनी रायगडबद्दल खूप छान माहिती दिली आहे. म्हणतोय, दख्खन केसब दुग्ग जिती दुग्ग सहार विलास शिवसेवक शिव गडपती यो राय गडबास. दक्षिणातले सगळे दुर्ग जिंकून शिवाजी महाराजांनी रायगडावर आपलं निवासस्थान केलं. गंमत म्हणजे त्यांनी रायगडावरचं जे गंगासागर पिण्याच्या पाण्याचं टाकं आहे, त्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्याचं पाणी शिवाजी महाराज प्यालेले आहेत म्हणून गंगासागरालाच भाग्य लाभलेलं आहे मोठं अशी कल्पना केलेली. आणि ते भाग्य किती मोठं आहे तर त्या आकाशातल्या गंगेहूनही या गंगासागराचं भाग्य हे फार मोठे असं तो सांगतो. आता त्याचे मूळ शब्द मी सांगत नाही, परंतु बाळ कोलटकर यांनी शिवराय कवी भूषण या नावाचं एक नाटक लिहिलं. या भूषणाने किती जणांना वेड लावावं त्यातले बाळ कोलटकर होते. बाळ कोलटकरांनी त्यांच्या प्रस्तावने त्या पुस्तकाच्या म्हटलंय की ग दि माडगुळकरांनी मला ह्याची ओळख करून दिलेली होती, त्यामुळे ग दि माडगुळकरांनी या भूषणाचं वेड लागलेलं दिसते ते. परंतु त्यांनी त्या नाटकास भूषणाच्या मूळ छंदांचं काही पद्यानुवाद केलं. त्यातलं एक पद्यानुवाद मी तुम्हाला आता फक्त सांगतो, अर्थात शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी मी म्हणेन. परंतु तर रायगडच्या त्या गंगासागराचं भाग्य किती मोठं आहे त्यावर बाळ कोलटकर असं म्हणताय. जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांच्या लता तरुणा बिलगुनी टुलती नाथ चालतो छायेचा. कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा विहार चाले त्या पाण्यावर चक्र वाक कधी हंसांचा. कोठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा. चंद्रमुखींच्या सवेच जेव्हा चंद्र उगवतो पूर्वेचा असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेच्या. वरती गंगा आकाश गंगा खाली सागर गंगासागर वरती गंगा खाली सागर वरती तारे येथे कमले वरचे तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा. एवढा भारून शिवाजी महाराजांची महती ऐकून किती लोक भारलेले असतील आणि त्यांची मोहिनी किती वर्ष चालू आहे, आज किती शतकं चालू आहे त्याचं एक. म्हणून मला बाबासाहेब पुरंदरेकर 35 वर्ष माझ्या मागं होते की भूषणावर काहीतरी लिहा तुम्ही. जोपर्यंत मलाच काही कळत नाही त्याच्या काव्यातला अर्थ तर मी काय लिहिणार त्याच्यात. मी 586 छंद आहेत त्याच्यात, पण नंतर नंतर कळायला लागला हळूहळू आणि ते पुस्तक झालं. ते पुस्तक आणि हे पानिपतचं पुस्तक कारण हे कुलकर्ण्यांनी त्याचं ते सगळं प्रूफ आणि इतिहास सगळा चेक करायला माझ्याच गळ्यात घातलेलं होतं. त्याला फॉरवर्डही माझाच आहे, त्यामुळे या दोन पुस्तकांनी माझ्या चष्म्याचा नंबर बदलला. त्या आणि त्यामुळे गोंधळ असा झाला की हे जे प्रेझेंटेशन आहे आत्ता मी दाखवणार आहे फोर्ट आर्किटेक्चरवर मी प्रेझेंटेशन केलेलं होतं आणि ते रिवाईज केलेलं होतं. ते रिवाईज करायच्या ऐवजी ते पहिलंच प्रेझेंटेशन आहे काय की 4-7 ब्लड स्लाईड्स आहेत त्याच्यात, पण ते आपण सोडून देऊ. खरं म्हणजे आपल्याकडं किल्ले भरपूर आहेत असं आपल्याला वाटतं, कारण महाराष्ट्रात किल्ल्यांची जर का मोजदाद केली तर एक 500 किल्ले निघतील, त्याच्यानंतर 1000, 1200, 1500 अशा गढेही निघतील, म्हणजे सगळे मिळून 2000 दुर्ग हे महाराष्ट्रात आहेत असं आपण सांगतो. एकट्या फ्रान्समध्ये 20,000 शातो आहेत, तुम्ही कल्पना करा. आणि ते असे काही सुंदर ठेवलेले आहेत शातो म्हणजे ते छोटेसे फोर्ट्स आहेत, 45 पॅलेसेस आहेत हे सगळे. युरोपमध्ये आपल्यासारखे फार उंच राजगड तोरण्या वगैरे सारखे किल्ले काही नाही आहेत, सालेर मुल्लेर वगैरे काही नाही आहे, परंतु तिथं जे काही किल्ले आहेत ते फार सुंदर अवस्थेत ठेवलेले आहेत.
पण आपल्याकडं किल्ल्यांचे अनेक प्रकार आहेत आणि ते वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे जे काही ग्रंथ आहेत, अभिलाषी ठरते चिंतामणी आहे, कौटिल्य अर्थशास्त्र आहे, महाभारत आहे, रामायण, रामायण ज्यावेळेला लिहिलं गेलं त्यावेळेला त्या लेखकाला त्या मारुती लंकेच्या दुर्गाचा अभ्यास करून येतोय आणि तो दुर्ग लंकेचा कसा आहे श्रीरामांना सांगतोय. त्यामुळं रामायण लिहिलं त्यावेळेला त्या लेखकाला दुर्ग म्हणजे काय हे निश्चितपणे माहीत होतं. युधिष्ठिर ज्यावेळेला भीष्मांच्या कडे आला आणि तो म्हणाला मला दुर्ग बांधायचं आहे, म्हणजे इंद्रप्रस्थ बांधलं, म्हणजे दिल्ली थोडक्यात, दिल्ली म्हणजे दिल वरनं आलेली, हिंदुस्थानचं दिल आहे ती, त्याच्यावरनं दिल्ली हे नाव आहे. परंतु त्याने एकूण 6 प्रकारच्या दुर्गांची माहिती दिली आणि मग इतर काही ग्रंथ कामांतकी आहे, शुक्रनीती आहे, अशा अनेक ग्रंथातून शिवतत्व रत्नाकर आहे, या सगळ्या ग्रंथातून आपल्याकडं एकूण 19 वेगवेगळ्या प्रकारचे दुर्ग आपल्याला कळतात. त्यात प्रामुख्याने आता 4-5 प्रकारचे दुर्ग शिल्लक राहिलेले आहेत महाराष्ट्रात. त्यातले एक आपण गिरिदुर्ग म्हणू, दुसरे जलदुर्ग म्हणू, तिसरे स्थलदुर्ग म्हणू, काही वनदुर्ग आहेत आणि काही मिश्रदुर्ग आहेत. मिश्रदुर्ग म्हणजे हा जो देवगिरीचा दुर्ग आहे, हा देवगिरीचा दुर्ग हा एक मिश्रदुर्ग आहे, म्हणजे तो डोंगरावरही आहे आणि तो जमिनीवरही, असा तो एक वेगळा दुर्ग आहे. हा अलिबागचा जो दुर्ग आहे तो एक मिश्रदुर्ग म्हणता येईल खरं, म्हणजे कारण ओहोटीच्या वेळेला त्याला आपल्याला पायी जात आहे, तर भरतीच्या वेळेला तो पूर्ण जलदुर्ग होऊन बसतो, मग ते आपल्याला थोडीनंच जावं लागतं, पायी काही जात आहेत. असे काही मिश्रदुर्गसुद्धा आपल्याकडे आहेत, पण प्रामुख्याने महाराष्ट्रात गिरिदुर्गांची संख्या फार मोठी आणि त्याचं कारणच मुळात सह्याद्री इथं असल्या कारणाने गिरिदुर्गांची संख्या ही फार मोठी आहे. त्यातल्या त्यात नाशिक आणि ठाणे या दोन जिल्ह्यात किल्ल्यांची संख्या मोठी आहे. वाशिम आणि हिंगोली या दोन डिस्ट्रिक्टमध्ये एकही किल्ला नाही आहे तिथे, म्हणजे स्थलदुर्गही नाही आहे तिथे त्याच्यात, पण बाकीच्या निदान जिल्ह्यात एक तरी किल्ला कुठं ना कुठंतरी आहे. स्थलदुर्ग खूप कमी आहे, गिरिदुर्ग मात्र संख्येनं फार मोठे आहेत आणि अतिशय सुंदर किल्ले आहेत आपल्याकडे. दुर्दैवानं त्यांची अवस्था आज फार बिकट झालेली आहे. खरं म्हणजे आपल्याकडं राजगडासारखा जर का एखादा किल्ला आहे, सालेर आहे वा गाविलगड आहे म्हटलं, त्याच्यापैकी कुठलाही किल्ला हा युरोपियन किल्ल्यांना सरस ठरेल. आता युरोपमधला एक किल्ला जो आहे, मी जो स्वतः न्युश्वानस्टाईनला मी नंतर सांगणार आहे, पण न्युश्वानस्टाईन हा जो लुडविक टूर होता बवेरियाचा राजा, त्याने एका नाटकातल्या माणसाला, वॅग्नर म्हणून होता, त्या नाटकातल्या माणसाला त्यांनी सांगितलं की तू या किल्ल्याचं डिझाईन कर. आणि तो नाटकातला माणूस डिझाईन करत असल्या कारणानं वर्षानुवर्ष ते काम चाललं बरं का बरोबर. शेवटी ते काम म्हणजे त्याची बेडरूम बांधायला 4 वर्षे लागली आहे लुडवेग टुकी, त्यामुळे तो राहायला आला तो फार काळ काही राहू शकला नाही, त्याच्यात तो वारला लगेच तीन त्याचा खूनच झाला अर्थात, कारण तो भयंकर स्पेंडिंग करत होता सगळ्या याच्यासाठी म्हणून त्याच्या सहकार्यांनी खून केला. परंतु न्युश्वानस्टाईन हा दुर्ग हा इतका देखणा किल्ला आहे, तो बघायला आपण वेगवेगळ्या ऋतूत तो अतिशय देखणार दिसतो. तसं आपल्याकडं किल्ला जर का असेल तर तो विलक्षण वेगळ्या पहिल्या अवस्थेत बांधून काढला पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. रायगड राजगडसारखे किल्ले 17व्या शतकात होते, तसं वैभव हे जर का आपण देऊ शकलो. उद्या आता मी रायगडवर मला अजित दादा भेटतीलच आणि मी त्यांना सांगणार आहे, गेली 15-20 वर्ष मी सांगत आलो की आपल्याला 300 फूट शिवाजी महाराजांचं पुतळा उभं करून काय मिळणार, त्याच्यापेक्षा रायगड हा जर पहिला होता तसा जर का आपण बांधून काढला तर शिवाजी महाराजांच्या स्मृतीला ते उत्कृष्टपणे बंधन केल्याचं ठरेल. दुर्ग जे असतात प्रत्येकाची परिभाषा असते, हल्ली आता कॉम्प्युटरचं युग आहे त्यामुळे कॉम्प्युटरची परिभाषा आहे, तशी दुर्गांची परिभाषा आहे. ही जी परिभाषा असते, टर्मिनॉलॉजी असते, 4 टर्मिनॉलॉजी, या टर्मिनॉलॉजीप्रमाणे आपल्याला ते दुर्ग बघावे लागतात. आता आपल्याला जिव्ही म्हणजे काय ते एकदम कळणार नाही, रेवणी म्हणजे काय एकदम कळणार नाही. ह्याला संस्कृत शब्द म्हणजे शिवाजी राजांचं अतिशय एक मौलाचं आणि मोठं काम आयुष्यातलं आहे, म्हणजे शिवाजी राजांनी दुर्गांची परिभाषा निर्माण केली. की त्यांनी रघुनाथ पंत हनुमंतांना बोलवलं आणि त्यांनी राजकोष जो केला 1400 शब्दांना त्यांनी पर्यायी प्रतिशब्द गिरवाणमधले काढले आणि किल्ला आता आपला शब्द न्यारमोळ अरबी शब्द आहे कालय म्हणून आणि ह्याला आपल्याकडे दुर्ग असा शब्द त्यांनी टाकला. खंडक हा आपला जरी शब्द असला तरी त्याला एक सुंदर संस्कृत परिखाप या नावाचा एक शब्द हा त्यांनी योजला. रेवणी ही त्या परिखेच्या पलीकडे असते म्हणून त्याला परिखा वलयम असं म्हणून रेवणी खूप उल्लेख येतात रेवणीचे. की तुम्ही धारवाडच्या किल्ल्या घ्यावेळेला इंग्रजांची लढाई झाली तर त्यावेळेला तिथली जी रेवणी आहे त्या रेवणीचे खूप उल्लेख पेशवे दप्तरांच्या कागदपत्रात आणि सगळीकडे आपल्याला मिळतात. त्यामुळं एक म्हणजे हे उल्लेख कुठे आहेत आणि मुळात ते कळायला पाहिजे काय आहे, तो किल्ल्याचा कोणता भाग आहे
प्रत्येक दगडाला महत्व असतं. एक दगड दुसऱ्याला तुरून ठेवत असतो, उगाच कोणी तिथं पैसे आणि खर्च करत नाही. पण काही काही गमतीसुद्धा आहेत. म्हणजे आता राजगड हा शिवाजीराजांनी साधारण 45-47 सुमाराला बांधायला पाहिजे. आणि आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराज लगेच त्याच्यावर राहायला आले असावेत, कदाचित आलेले असतील. परंतु एक 20 वर्षानंतरचं एक पत्र आहे, 65 सालचं, बाजी सर्जाराव जेझेंनी काही राजपूत लोकांना लिहिलेलं एक पत्र आहे. आणि त्याच्यात हा परस्पर दम देतोय बरं का त्या राजपूतांना, की तुम्ही मला जर का माझी माफी मागितली नाही तर मी स्वामींना जाऊन सांगेन आणि मग स्वामी तुम्हाला राजगडला नेऊन धोंडे व्हायला लावतील असं तिकडे म्हणते. म्हणजे राजगडला नेऊन धोंडे व्हायला लावणे ही त्यावेळेची एक चांगली शिक्षा होती असं एकूण दिसते. आणि राजगडला लागलेला दगड हा साधारणपणे जवळजवळ 2.5 लाख टन आहे किमान. मी किमान आकडे सांगतोय खरं, म्हणजे जास्तीच असू शकेल. देवगिरीचा दुर्ग आहे, त्याचा दगड काढलेला आहे तो साधारण 4 लाख टन दगड कोहून काढलेला आहे. तुम्हाला आपल्याकडच्या दुर्गांच्या कल्पना ज्या काही आहेत ना, दुर्गांचा उपयोग सुद्धा कोणी कसा करून घेतलेला आहे त्यातलं प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्ञानेश्वरांचा 10वा अध्याय काढून बघा, ज्ञानेश्वरीचा 10वा किंवा 12वा मला आठवत नाही. परंतु एक त्यांनी योग दुर्ग अशी एक संकल्पना मांडलेली. ज्ञानेश्वर महाराजांना कुंडलिनी ही जी शक्ती आहे की त्या मूलाधारात ती बसलेली आहे, सुषुम्नामध्ये 3.5 वेटोळ्यांची जी शक्ती आहे ती ज्या वेळेला मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, अनाहत विशुद्ध आज्ञा अशी ती चक्र भेदत जाते आणि त्या साधकाला वेगवेगळ्या सिद्धींची प्राप्ती कशी होते. परंतु ती अंधारीतनं सुद्धा जाताना, म्हणजे जी त्या दुर्गाला देवगिरीच्या जी अंधारी आहे ती अंधारीसुद्धा अशी 3.5 वेटोळ्यांची आहे आणि तुम्हाला तिथं टेंबा असल्याशिवाय जाताच येत नाही. तसंही तर ह्या साधका जो अंधारात असतो, मी थोडक्यात म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जे सगुण साकार आहे, जे माहिती आहे त्याचा उपयोग करून निर्गुण निराकाराची माहिती देत आहेत त्या सगळ्यात. ते तो कुंडलिनीचा टेंभा अंधारी केला उभा, तयात सुजविले प्रभा निमथावरे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या एका म्हणजे योग दुर्ग, दुर्ग ही संकल्पना कोण कोण कुठं आणि कशी कशी वापरेल त्यातलं एक आध्यात्मिक उदाहरण ते आपल्या हे वीरश्री तर सारखं आहे. म्हणजे दुर्ग नसता परचक्र येतात, प्रजाभग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. म्हणून ना पूर्वीच्या राजांनी देश बांधून दुर्ग बांधून देश शाश्वत करून केला. दुर्ग म्हणजे खजिना, राज्यलक्ष्मी, सैन्याचं मूळ, सैन्याचं बळ वगैरे, हे सगळं रामचंद्रपंत अमात्यांनी सांगितलेलं आहे. परंतु तरीसुद्धा दुर्गाचं व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. सगळ्यातलं जे काही दुर्गाचं व्यवस्थापन, आमचे पांडुरंग जे आपल्याला ते व्यवस्थापन काय ते सांगतील. तरीसुद्धा जाता जाता मी एक गोष्ट त्याच्यातली सांगतो. तुम्ही जर का आज्ञापत्र काढून पाहिलं तर त्याच्यात 3 महत्त्वाचे लोक आहेत तिथं आणि त्यातला एक हवालदार जर का फितुरी करतो आहे असा संशय जरी आला नुसता तरी त्याला कुटुंब जमव्या समवेत असं म्हटलं. म्हणजे कुटुंब कबिला समवेत पकडून आणायचा आणि गुन्हा शाबित झाला तर त्याचं मुंडकं मारायचं आणि ते घडोघडी फिरवावं असं शासन दिलेलं आहे. त्यात कोण करेल फितुरी हे सगळं झालं आहे, कोणी फितुरी करणार. शिवकाळात कोणीही फितुरीमुळं एकही किल्ला शत्रूला अगं कधी कुणीही दिलेला नाही. त्याच्यात इथं आता मी जे प्रेझेंटेशन केलेलं आहे हे मुळात आर्किटेक्चरच्या स्टुडंटच्यासाठी म्हणून मी केलेलं. आता हे पहिलं वर्ग नाही, दुसरं वर्ग नाही. हा सुद्धा गणपती तुम्हाला माहिती आहे, हा गणपती जो आहे हा हरिश्चंद्रगडावरचा मुळात गणपती आहे आणि तो तांत्रिक लोकांचा आहे. त्याच्यात काही खुणा आहेत ओळखायच्या आपल्याला त्या तांत्रिक. इथं हा हरिश्चंद्रगडावरचा आहे. आपण सुरुवात करतो गणेशाच्या वंदनेनं. एखाद्या गडावरचाच गणपती का नसावा तिथं, म्हणून हा गडावरचा गणपती तिथं आहे. फोर्ट आर्किटेक्चर फोर्ट आपल्याकडे अतिशय सुंदर आहेत. काही तुम्ही हा परांड्याचा जर का एक किल्ला पाहिला किंवा नळदुर्ग जर का पाहिला, नळदुर्ग विशेषतः त्याचं ते थरण भरलेलं असताना तुम्ही कटक वाहताना जर का पाहिला की अशी काही ठराविक वेळा जायची उदाहरणे. आज आपण जर का हरिश्चंद्रगडावर काही ठराविक वेळा गेलो, कारण गेली 10 वर्ष माझे काही मित्रमंडळी ही मुद्दामहून 25 मेला जाऊन बसतात आणि इंद्रवज्र बघायला ते बसतात. इंद्रवज्र जे दिसतं पहिले मागच्या वर्षी त्यांना 3 दिवस काहीही दिसलेलं नव्हतं, पण चौथ्या दिवशी त्यांना 9 वेळा इंद्रवज्र ते बसतं. त्यामुळे हे नैसर्गिक चमत्कार आहे हे सुद्धा बघावे लागतात या दुर्गांचे. पण हे आर्किटेक्चर किती सुंदर ह्याची कल्पना आपल्याला येईल. हे आता असं रान वाढलेलं आहे आणि या खंडकात सध्या नुसतं उकिरडा झालेला आहे, तिथं पाणी वगैरे आता टिपू सुद्धा राहिलेलं नाही खंडकात. आता हे जे दुर्ग आहे याला आर्किटेक्चरची खरं म्हणजे काही गरज नाही, ते परमेश्वरांनाच त्याचं आर्किटेक्चर तयार केलेलं आहे सगळ्या काही. याला तटबंदीची गरज नाही, कशाची गरज नाही. तरीसुद्धा त्याला काही वेळाच्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. हा आहे सालेर डावीकडचा आणि उजवीकडचा आहे सालोता. आणि मी आत्ता ज्या गावातनं गेलो होतो त्या गावाचं नाव आहे माळजर.
पलीकडं आहे त्याचं नाव आहे वाघंबा, अर्थात पायथ्याशी साल्लेर म्हणूनच एक गाव आहे साल्लेरच्या पायथ्याशी लढाई झालेली. पण हे मुळात कोणत्याही प्रकारचं आर्किटेक्चर न लागणारे असे हे दुर्ग आहेत, कारण देवांना घडवलेले आहेत ते. आणि सह्याद्रीत असे दुर्ग खूप आहेत, मधली खिंड दिसते आपल्याला. त्याच्यातनं जलदुर्ग आहेत, म्हणजे गिरीदुर्ग जसे आपल्याकडे आहेत तसे हे जलदुर्ग आहेत. जलदुर्गही अनेक आहेत, काही म्हणजे कोस्टल फोर्ट्स आहेत किनाऱ्यावरचे आहेत, आणि काही आयलंड फोर्ट्स आहेत म्हणजे बेटांवरचे दुर्ग आहेत. त्या बेटांवरच्या दुर्गात सुद्धा प्रकार आहेत. अर्नाळ्याचा जर का आपण पाहिला तर तो कोट आहे अर्नाळ्याला, पण तो पूर्ण बेटाला तटबंदी बांधलेली नाही आहे, त्यामुळे त्यांना तिथं अजून एक उपाय करावा लागलेला आहे, आणि त्याचं नाव आहे मार्टेलो टॉवर. तो मार्टेलो टॉवर काय ते मी समजावून सांगेन. परंतु इथं शिवाजीराजांनी सिंधुदुर्ग जो बांधला त्याला पूर्ण बेटाला तटबंदी बांधलेली आहे. 4.5 किलोमीटरची ती तटबंदी आहे. त्यामुळे जलदुर्गही अनेक आहेत. नामांकित जलदुर्ग हे महाराष्ट्रात आहे. त्याच्यानंतर हा परांडाच आहे, त्याच्यात शेरहाजीत मी उभा आहे. त्याच्यात हे जे स्ट्रक्चर असतं, मूळ तटबंदीच्या पेक्षा थोडीशी कमी उंचीची बाहेरून असलेली जी तटबंदी आहे त्याला शेरहाजी असं म्हणतात. आणि त्या शेरहाजी अनेक तुम्ही जर का शेरहाजी विजयदुर्गाला सुद्धा आहे, पण ते थोडी आहे, सगळी नाही, एका बाजूला आहे ती, त्या बाजूला त्याला 4 कोटे विकून आले. परंतु शेरहाजी येतात. साधारणपणे जो स्थलदुर्ग असतो, या स्थलदुर्गाला ही शेरहाजीची आवश्यकता असते, पहारेकरी बसवण्याच्यासाठी म्हणून ती आवश्यकता असते. त्याच्या पलीकडे खंदक असतो. खंदकाच्या पलीकडं त्याला एक कव्हर्ड वे असं इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याला म्हणतात ग्लेसी. ती ग्लेसी असते, ती सांगेन मी कुठे आहे ती. त्याच्यानंतर वनदुर्ग आहे, याला जंगलातनं जावं लागतं. जंगल फोर्ट्स आहेत खूप. आता जंगल फोर्ट्स आपल्याकडचे जे काही आहेत गोंदिया, त्याच्यानंतर गडचिरोली वगैरे मधले, ते सगळे नक्षलाईटच्या लोकांनी घेतलेले आहेत सगळी जंगलं, त्यामुळे आता तिथं जाणं हे खूप अवघड झालेलं आहे. दरवाजा हा सगळ्यात महत्त्वाचे जे काही भाग आहेत किल्ल्यांचे, त्याच्यात गेटवेज हा जो भाग असतो, विशेषतः स्थलदुर्गांचे गेटवेज हे अभ्यास करण्यासारखेच असतात. तुम्ही नळदुर्गाचा बघा, परांड्याचा बघा, त्याच्यानंतर अहमदनगरच्या किल्ल्याचा गेटवे जर का पाहिला तर तोही आपल्या समोर फार सुंदर आहे ते बघायला. ते तसे का असतात त्याला कारण आहे. तुम्ही एकदा त्या गेटमधनं आत गेलात, तुम्ही पतियाळाचा किल्ला पाहिलाय? पतियाळाचा कधी कोणी पाहिलाय, चित्रात तरी पाहिलाय का? पतियाळाचा मूळ वर्तुळाकार किल्ला आहे आणि त्याला 3 खंडक आहेत. म्हणजे पतियाळाच्या किल्ल्याच्या आत जाण्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पाणी 3 वेळा ओलांडून त्याच्यात जावं लागतं. ते असे ते गेटवे जे असतात स्थलदुर्गांचे गेटवेज, त्यामुळे ते स्थलदुर्गांचे गेटवेज त्याला एक म्हणजे आत गेल्याच्या नंतर दरवाजा, दुसरा दरवाजा त्याला बरोबर समोर नसतो, तो इकडे तरी असतो किंवा इकडे तरी असतो. त्या दरवाज्यातनं अजून गेल्यावर अजून एक गेटवे असतो तिथे. आणि हे गिरीदुर्गात गेटवेज असणार आपल्याकडचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण हे लोहगडला आहे. मी लोहगडचं पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं एका माणसाने की वरती असलेल्या पहारेकरांच्या नजरेतनं तो बाहेरच जाऊ शकत नाही, तो प्रत्येक ठिकाणी माणूस टिपला जातो अशी ती त्याची रचना असते. त्यामुळे दरवाजा हा शिवनेरीचा आहे. आणि मी इथं अशासाठी तो दाखवला की शिवनेरी हा आहे प्राचीन किल्ला, त्यामुळे शिवनेरीला या दरवाज्याला पूर्वी जिभी नव्हती. जिभी म्हणजे या दरवाज्याच्या समोर जे स्ट्रक्चर असतं, भिंत असेल किंवा बुरुज असेल, त्याला जिभी किंवा हस्तिनक असं म्हणतात. हे जे हस्तिनक असतं ह्या दरवाज्याला नव्हतं, पण नंतर तोफा आल्या बाबराच्या वेळेला, आणि जेव्हा तोफा आल्याच्या नंतर हे दरवाजे ज्या वेळेला व्हल्नरेबल व्हायला लागले सगळे, एक हा लाकडी दरवाजा असतो, त्यावेळेला तुम्हाला त्याच्या समोर एक भिंत बांधलेली दिसेल. त्या सगळ्या शिवनेरीचा जो 5वा शिवाईचा दरवाजा आहे त्याच्या समोर तुम्हाला भिंत ही नंतरच्या काळात बांधलेली, सुरुवातीला नाही, नाहीतर ती कोरूनही काढता आली असते त्यांना, ते त्यांनी केलेलं नाही आहे. हे आपल्याला दिसत आहे तिथं लोहगडचे दरवाजे. लोहगडचा हा कुठेही बघा, आता माणसा तो माणूस नजरेसमोर असतोच तिथं पहारेकरांच्या, अतिशय छान ते मधल्या ते बेचक्यातनं सुद्धा आपल्याला बघता येतं सगळ्यात. तो जिनाही त्याचा फार सुंदर आहे. हा जो इथं इथं आपल्याला दिसतोय हा जो जिना आहे इथं आहे बघा, तो अतिशय देखणार. त्यामुळे गेटवेज हे अभ्यासण्यासारखे असतात. त्याच्यावरती काही चित्र असतात, सिम्बल्स असतात, ते सुद्धा अभ्यासण्यासारखे असतात. म्हणजे एक टिपिकल हेराल्ड्री असते तिथे, एक मेडिएवल हेराल्ड्री आहे. इथं हा रायगडाचा आहे, इथं आपल्याला काही मोटिव्स आहेत ते वरती येऊ दिसतोय. त्याच्यात वाघसदृश किंवा शरभ सदृश प्राण्यांनी हत्ती पकडलेला असतो पायात. काही काही वेळा 4 पायात हत्ती असतात, काही शेपटीत सुद्धा हत्ती धरलेला असतो. कुणी गंड फिरून, तुम्ही जर का रायगडावर
तो राज्यसभेचा दरवाजा आहे त्याच्या आतल्या बाजूला दोन्ही बाजूला जर का पाहिलं तर तिथं तो जो वाघसदृश प्राणी आहे त्यांनी हत्ती आणि एका पायात गंड भिरुंड पकडलेले आहेत. आणि गंड भिरुंड हे विजयनगरचं चिन्ह होतं आणि 1565 मध्ये विजयनगरचा पराभव या 3 शाह्यांनी मिळून केला. परीक्षाही ज्यावेळेला होती त्याच्यानंतर निजामशाही आदिलशाही या सगळ्यांनी मिळून त्याचा पराभव केला. आणि ज्यावेळेला रामराजा जो होता त्या रामराजाला मारण्यात आलं, ज्याचं प्रतीक म्हणून विजयनगरच्या साम्राज्याचं प्रतीक म्हणून अनेक निजामशाहीच्या लोकांनी मग हुसेन निजामशाहीने याचा गळा कापला. त्यामुळे त्यांनी आपल्या ताब्यातल्या असलेल्या किल्ल्यांच्यावर हे गंड भिरुंड पकडल्याची चिन्ह कोरून ठेवली आणि त्यामुळे ते शिवनेरीला आहे आणि ते रायगडला सुद्धा आहे, कारण हे दोन्ही किल्ले हे निजामशाहीच्या ताब्यात होते. त्यामुळे इथं याला आज जर का गेलं ना, तुम्ही रायगडला अनेक वेळा गेला असाल पण रायगडला इथं एक शिलालेख आहे. तुम्ही जर का ह्या उंचीवर एक 4-5 ओळींचा 4-5 अक्षरांचा एक शिलालेख आहे तो बघा आणि वाचा. वाचायचा पुढच्या गेला की प्रयत्न करा. इथं गेल्याच्या नंतर आतल्या बाजूला काही घरं आहेत, या घरांना अलंगा असं म्हणतात. पहारेकऱ्यांची जी घरं असतात त्या घरांना अलंग असं म्हणतात आपल्याकडे. की शिवाजी महाराजांचं एक पत्र आहे बाजीप्रभूला पाठवलेलं, मी जर का 59 सालचं पत्र आहे मे मधलं, की बंदोबस्तासाठी सगळ्या पाठवलेलं पत्र आहे ते, की मी 25 आसामी पाठवतोय अलंगा दुरुस्त करून घ्या त्याच्यातलं. त्यामुळे अलंगा म्हणजे पहारेकऱ्यांची घरं. महाद्वारं असतात हे दार अर्थात लाकडाचं असतं, हे पूर्वाभिमुख आहे. खरं मी आत्तापर्यंत जेवढे नकाशे पाहिलेले आहेत ते सगळीकडे कायम उत्तराभिमुख दाखवलेले आहेत, पण हे दरवाजा हा पूर्वाभिमुख दरवाजा आहे आणि त्याच्या समोर जिभी आहे. तो जिभी म्हणजे एक मोठा बुरुज असतो. हा अर्थात दरवाजा राजगडाचा आहे, बाल दरवाजा. दरवाजाला आता हे मुद्दामून नेल्स लावलेले असतात, विशेषतः भुईकोट किल्ल्याने जास्ती असतात त्याच्यातनं, कारण तिथं हत्तीमध्ये काय करायचे, याच्यावर बैल टाकायचे किंवा उंट टाकायचे आणि मग हत्तीला टक्कर मारायला लावायची असेही प्रकार करायचे लोक. म्हणून काही वेळा तिथं पायऱ्या बांधतात मुद्दा, म्हणजे हत्तीला पायऱ्या चढायला तेवढा जरा त्रास होतो आणि त्याच्यामुळे. पण हा एक डिफेन्सचाच प्रकार आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी किल्ले हा डिफेन्स याच्यासाठी वापरलेले आहेत सगळे. मग असे आपण पाहिलं त्याच्यात हे जे गेटवे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे गेटवेज आपल्याला इथे दिसतात. मी मग जसं सांगितलं की त्या समोर दुसरा दरवाजा नसतो, तसा हा जो दरवाजा इथे आपल्याला दिसेल की तो दरवाजा एका समोर नाही, दुसरा दुसरीकडनं जाता येतं. आणि अनेक जे स्थलदुर्ग आहेत त्याच्यात हे गेटवेज आपल्याला पाहायला मिळतील. याचा वेगवेगळ्या किल्ल्यांचे आहेत आणि बाहेर मोट असते, मोठ म्हणजे खंदक असतो त्याच्यातनं, वरती एक ड्रॉब्रिज असतो तिला नेहमी आता म्हणजे काढता घालता येणारा असा तो पूल असतो सगळ्याकडे. आता माची माच्या हे एवढं मोठं वैभव आहे खरं राजगडाचं, की राजगडसारख्या माच्या दुसरीकडे बघायला कुठेही मिळणार नाही. संजीवनी आणि सुवेळा या अतिशय सुंदर आणि अशा देखण्या एवढ्या माच्या आहेत. इथे एक शेरहाजी म्हणजे आता या सुवेळ्याच्या नाही परंतु संजीवनीच्या काही बुरजांना त्यालाही परत शेरहाजी केलेले बुरजात उतरता येतं, आपल्याला तिथनं बाहेर जाता येतं. त्याच्यासाठी आतून जिने हे मुद्दामून बांधलेले आहेत पहारेकऱ्यांच्या सोयीसाठी, म्हणून या सगळ्या सोयी केलेल्या आहेत इथं. हा सुद्धा आता वरती आता उद्धव साहेबांनी काढल्यामुळे बरेच फोटोही उपलब्ध झालेले आहेत, पण एका आवाक्यात आपल्याला हा दुर्ग इथं दिसतोय. अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारला तो इथं मारला. हा जो भाग आहे आता बंद केलाय सगळं, आणि हा जो इथला भाग आहे हा सगळा इथपासून इथपर्यंत आम्ही त्याचं मॉडेल तयार करतोय. एक आश्चर्यकारक गोष्ट माझ्या कानावर आली काही वर्षांपूर्वी, माझ्या काही मित्रांनी मला सांगितली. मी ज्यावेळेला आपल्याकडच्या या स्ट्रॅटेजी आणि प्रतापगडाच्या ह्याच्यावर बोलत होतो तेव्हा एका जणाने मला सांगितलं की मी स्वतः वेस्ट पॉइंट या नावाचं अमेरिकेत जिथं मिलिटरी सायन्स शिकवतात, म्हणजे आत्ताचा हा नॉर्मल शॉर्टकॉप किंवा जनरल पॅटर्न, जनरल हे जे सगळे युलिसिस ग्रँटपासून एवढे झाले, हे सगळे जिथं शिकले तिथं शिवाजी महाराजांची आणि इतर आपल्याकडची स्ट्रॅटेजी शिकवण्याच्यासाठी तिथं त्यांनी 2 सँड मॉडेल्स केलेले आहेत. त्यातलं एक सँड मॉडेल प्रतापगडच्या युद्धाचं आहे आणि दुसरं सँड मॉडेल हे बाजीरावाच्या 1728 पालखेड केला जायचं आहे. अमेरिकेत स्ट्रॅटेजी शिकवतात आपल्याकडच्या मॉडेल्सवरनं बघा काय प्रकारचं. त्यामुळं हे आम्ही आता करतोय सगळं पुण्यात. हा जो आहे मी संग्रामदुर्ग आहे, हा चाकणचा किल्ला आहे, त्याचे दगड लोकांनी नेऊन आपली घरं आता बांधलेली आहेत.
तसे प्रकार इंग्लंडमध्ये सुद्धा झालेले आहेत, पण इंग्लिश लोकांनी ते किल्ले परत उत्तम रीतीनं बांधून काढलेले आहेत. मी ते दुपारी तुम्हाला दाखवेन की तसेही प्रकार झालेले असताना लोकांनी म्हणजे विटांचा एक किल्ला विटांचा आहे, कारण दगडच नाही तिथे, त्या भागात दगडच कुठं उपलब्ध नसल्या कारणानं लोकांनी विटांचे किल्ले बांधले. पण विटांचे किल्ले लोकांनी विटा पळपळवल्या त्यानंतर, पण नंतरच्या शतकात लोकांनी परत येऊन तस्सेच्या तस्से जुने किल्ले ते परत उभे केलेले आहेत. या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यात एक रणमंडळ या नावाचा एक डिफेन्सचा प्रकार असतो की आता सध्या ते रणमंडळात जाताच येत नाही. याचं कारण पहाटे सकाळच्या वेळेला लोक तिथले हा किल्ला वापरतात, त्या रणमंडळाचा वापर सध्या असा चाललेला आहे तिथे. त्यामुळं पण हा जो भाग ही चक्रेश्वराकडे जाणारी वाट आहे आणि इथला दरवाजा वगैरे पडलेला आहे आता, त्यामुळे त्या दरवाज्यातनं आत गेल्यावर दोन मोठे दरवाजे असायचे, एक उजवीकडे एक आणि समोर आहे. आपल्याला म्हणजे लोकांना तसं वाटतं की उजवीकडच्या दरवाज्यानं आपण आत जाऊ, म्हणून ते आत आले की आत येत जातात आणि पुढं तो सगळी ती वाटच बंद होते आणि वरच्या लोकांच्या तावडीत हे लोक सापडतात. मी त्यांना दगड ठेवून ठेवून मारता येतं किंवा बंदुकांनी मारता येतं. ही रणमंडळ अशा नावाची एक दोन तीन रचना आपल्याकडच्या काही किल्ल्यात आहेत, त्यातला हा चाकणच्या संग्रामदुर्गातली ही ती रचना आहे. आपल्या लोकांनी 56 दिवस हा किल्ला लढवलेला होता शाहिस्तखानाच्या विरुद्ध. तुम्ही तावेरनिये या नावाचा एक ज्वेलर हा तिथं होता आणि त्याने एक गमतीदार हकीकत या शाहिस्तखानाकडे लिहून ठेवलेली. त्याने असं लिहिलं आहे की मी तिथं होतो आणि त्यांनी काही रत्न घेतलेली होती शाहिस्तखानाने, पैसे लेखाचा काही देत नव्हता, रोज मेजवानीला बोलवायचा, नर्तकीचा ताफा होता त्यामुळे तो नाच चालायचा. आणि मी त्याला सांगतोय तो का शेवटी काही करेन तोपर्यंत मराठ्यांच्याकडनं ह्यांनी किल्ला घेतला, त्यावेळेस तावेरनिये तिथं होता. शेवटी तो म्हणाला मी आता जातो, मला गोळकोंड्यालाही जायचंय, तर मला व्यापार करायला जायचंय. शाहिस्तखान त्याला असं म्हणाला की तू जर का गेला तर तुझ्या पैशावर पाणी पडेल इथं. तो म्हणाला नाही तसं काही होणार नाही, कारण मी ज्यावेळेला फ्रान्सला परत जाईन त्यावेळेला मी माझ्या राजांना माहिती देईन की शाहिस्तखानाने माझे एवढे एवढे पैसे बुडवले, मग आमचे राजे तुमची मक्केला येणारे जहाजं लुटतील आणि त्यातनं मला वसुली करून देतील. मग त्यांना मुकाट्यानं औरंगाबादची हुंडी लिहून दिली, औरंगाबादची प्रॉमिसरी नोट त्याला लिहून दिली, औरंगाबाद त्यांनी पैसे कलेक्ट केले. त्यावेळी आपल्याकडे वेअरहाऊसेस असतात, वेगवेगळ्या प्रकारची धान्याच्या कोठे असतात, इतर धान्यही बरंच साठवावं लागतं, त्यामुळे अनेक प्रकारची वेअरहाऊसेस की ह्याचा उल्लेखच केलेला आहे. गंगा यमुना सरस्वती पन्हाळगडवरती आणि शिवाजीराजांनी जे रात्रभर किल्ला पाहिला पहिल्या वेळेला जे गेले तिथं आणि पलिते पेटवून शिवाजीराजे हो दुसऱ्या राजा शिलाहार भोजांनी बांधलेला हा किल्ला मला बघायचा आहे कसा आहे तो, तिथल्या इमारती कशा आहेत असं म्हणून शिवाजीराजे हा तीर्थराज पर्वत किंवा पर्णाल पर्वत रात्रभर बघत राहिले याची नोंद आपल्याकडे केलेली आहे. पण वेअरहाऊसेस आहे, आपण रायगडला जर का पाहिलं तर त्याला ज्याला आपण दारूची कोठारं म्हणतो अशी ती कोठारं, त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही, पण थोडक्यात म्हणजे ती कोठारं म्हणजे वेअरहाऊसेस असतात सामान ठेवण्याच्यासाठी. आणि दारू हे सगळ्या किल्ल्यांच्यावर जे ॲम्युनिशन जे असतं सगळं, तर त्याला उन्हाच्या वेळेला ते बाहेर काढावं लागतं, पावसाळ्यात ते सागळून जातं, त्यामुळे ऊन जर का पडलं चुकून तर ते बाहेर काढून ते त्याला जर ऊन ऊन वाळवावं लागतं ते सगळं. अर्थात मेणा दरवाज्याचा गेला आहे तिसरी. हा सुरुल खानाचा एक वाडा आहे सर, एका जंजिऱ्यावरचा महरूक जंजिरा, आणि त्याच्यावरचा आज जर का आपण आत गेलो तिथं तर आपण कुठंतरी एका मायन ओल्ड स्ट्रक्चर रुईन स्ट्रक्चरमध्ये जाऊ तसं वाटायला लागतं. तसा तो तिथं 4-5 मजली तो वाडा आहे. पण हे मागे मला आठवतं आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं एक सर्वे केलेला होता आणि ह्याच्यावरची इमारती कशा होत्या या बघून त्यांनी परत तिथं रिकन्स्ट्रक्ट करावं याच्यासाठी म्हणून एक रिपोर्टही दिलेला होता. हे सगळे रिपोर्ट पाहण्यात जातात म्हणजे सरकारला आपल्याकडे खरं म्हणजे आर्किओलॉजीच्या कोणाला तरी एखादा बोलवला असतं तर बरं झालं असतं. कारण राजगडावर मी राजगड स्मारक मंडळाचा अध्यक्ष असताना आम्ही पुणे महापालिकेतर्फे पुण्याच्या आमच्या सगळ्या नियमांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन ती शिवाजी महाराजांची सदर बांधावी म्हणून 65 लाख रुपये त्यांना मिळवून दिलेले होते आर्किओलॉजिकल सर्वे. त्या 65 लाख रुपयातनं त्यांनी फक्त एक काँक्रीटचा चौथारा तिथं बांधला, बाकी काही नाही. आणि आता म्हणतात नाही 85 लाख रुपये द्या म्हणजे आम्ही पुढचं करतो. असे लोक आहेत आपल्याकडे, त्यामुळे आपले किल्ले हे अजून 50-एक वर्षांनी नष्ट होऊन जाणार आहेत सगळे. ही जर का वृत्ती कायम राहिली लोकांची तर जंजिऱ्यासारखं एक अतिशय म्हणजे मी किती फॉरेनर्सना घ्यायच्या वेळेला दाखवायला जातो त्याला हा पाहिल्यावर ते वेळी होता ते त्याचे जे बुरुज जे ज्या बुरुजात मजले आहेत त्या बुरुजात ठीक आहे असे मजली बुरुज जे आहे पण अतिशय देखणा. ह्याच्यावरचे जे इमारती आहेत ती इमारतीसुद्धा आपल्याला बघता येतील. सनला बिनला तो लावून कसे करायचे, आपल्याकडे फ्रेस्कोज होते, ही फ्रेस्कोजसुद्धा आपल्याकडं कडे आहेत इमारती दिसत आहेत त्याच्यात कडे कडे लोटाचे कडे आपल्याकडे काही कड्यावरनं काही फार सुंदर दृश्य मगाशी कसे दिसतात कोकण कड्यावरचे ते आपण पाहिले. पण टकमक आहे, टकमकाला शिवकालात काही कोणाला ढकलून दिल्याची नोंद नाही आहे.
संभाजीराजांच्या वेळेला सुद्धा कुठे ढकलून दिले की नाही, पण राजारामाच्या वेळेला एसजी आणि सिद्धोजी फर्जंद या अशा दोघांचं कडेवर तुटणं केल्याची एक नोंद आपल्याला मिळते. कोकणकड आहे इमारती कशा आहेत त्याचं मी रायगडवर करता आपण गेलो होता इमारतीच्या त्याच्या गोंधळ कसे होतात सांगतो. शिवाजी महाराजांचा राहता वाडा आहे त्याच्या पाठीमागे जो पॅसेज आहे त्याच्या पलीकडे 1906 वाडे. खूप वेळा मी कागदपत्रात मी घाणेकर मी आणि आम्ही अनेक वेळा त्या रायगडला जाऊन बसायचो पूर्वी आणि कुठं कुठं काय काय ते बघत असताना म्हटलं इथे सातमाडी मानलेले ते म्हणाले इथं 6 आहेत मुळात. तर ते शिवाजी महाराजांच्या राण्यांचे वसे आहेत असं म्हणतात. तर 4 महाल जोडलेले आहेत एकमेकाला, त्याच्या 2 आयसोलेटेड आहेत. चारी बाजूला यांच्या भिंती आहेत मोठमोठ्या 10-10, 15-15 फूट उंचीच्या भिंती आहेत. दोनच चौथडे आहेत म्हणजे त्याच्यातनं 10x11 अजून एक अशी एवढ्याच इमारती राहते. आणि पाठीमागं शौचकूप आहे. आता एवढ्या एका राणीच्यासाठी एका महालात इतक्या संख्येनं शौचकूप कशाला पाहिजेत त्या सगळ्या. त्यामुळे ती इथं दुमजली इमारत नाही आहे त्यामुळे ते राणी महाल नाही आहेत ही निश्चित गोष्ट आहे. पण जे 12 महाल असतात आपल्याकडे 30 महाल असतो, कोठे महाल असतो, वहिली महाल असतो, याची जी सगळे हिशोब ठेवायला जे लोक असतात मुळात त्या लोकांच्यासाठी म्हणून आणि म्हणूनच ते आयसोलेट केलेला सगळा भाग आहे. वरती 6 आहेत आणि खाली 5 आहेत. 11 महाल आहेत तिथे पाहिले तर त्या इमारतींची ज्योती आता आपल्याला हे दिसत आहेत. त्या खालच्या जे 5 महालांच्यापैकी काही आहेत त्यांची ज्योती आहेत. तिथं अनेक वाडेसुद्धा आहेत. म्हणजे कुशावर्ताचा जो तलाव आहे त्या कुशावर्ताच्या तलावाची इथं वाडे आहेत. हे जे स्ट्रक्चर्स आहेत याचं मूळ जे काही आहे ते तुम्ही निजामशाही आणि आदिलशाही हे जर का पाहिल्यात इमारती त्यांच्या तर आपल्याला त्याचं मूळ दिसेल. हे मुळात द्वादश कोणी आहे. आणि शिवाजी महाराजांचा जो एकच स्तंभ जो बांधला असं मी म्हणतो म्हणजे तो म्हणतो हिरोजी इंदुलकर म्हणतो स्तंभ हे कुंभी ग्रहेर नरेंद्र सदने असं म्हणतो स्तंभ बांधला तो अष्टकोणी स्तंभ आहे. शिवाजीराजांचं जे एकूण सगळंच काम आहे ते अष्टकोणातलं काम आहे. त्याच्यात त्यांना राणी 8च होत्या त्याच्यात आणि मुलंसुद्धा एकूण 8च होते. 6 मुली होत्या आणि 2 मुलगे होते शिवाजीराजांना असं ते अष्टपैलू काम आहे त्यांचं सगळं मोठं. तसे अष्टकोणी आहे द्वादश कोणी हे स्तंभ आहे. पण याचं मूळ आहे या सगळ्याचं हे आदिलशाही किंवा बहमनींचं आपण म्हणतो बहमनींच्या बांधकामात त्याचं मूळ आहे. हे हा जो वाडा आहे बघा आता याला आपण ह्याला म्हणायचं यांचं काय अष्टप्रधानांचे वाडे जे आहेत ना तर ह्याचं क्षेत्रफळ हे राणीच्या वाड्यांच्यापेक्षा मोठं असू शकेल का तिथे काय. पण असे एकूण 7 वाडे आहेत तिथं त्या कुशावर्तच्या तलावाच्या इथं असे एकूण 7 वाडे आहेत. इथे गंमत सांगतो मी तुम्हाला. इथे एक जो वाडा आहे त्याला मध्ये एक 2 ह्याच्यामध्ये एक पुगाचं एक भिंत टाकलेली आहे. तर भिंतीचं प्रयोजन काय पुगाच भिंत कशाला बांधतील तिथं. तर ते 2-3 उल्लेख असेल त्यातले की हा जो कवी कलश होता तो मोरोपंतांच्या वाड्यात राहायला लागला. त्याच्यानंतर सखारामबापू गोकिल होता त्याला नाना फडणीसांनी रायगडावर आणून ठेवलं कैदेत. रायगडावर का ठेवलं तर रायगडवर ठेवली आणि माणूस सत्वर स्वर्गाला जातो म्हणून तिथं आणून ठेवलं त्याला. आणि तो लगेच गेलाच अर्थात तो सरकार तिथं गेला परंतु त्याला थंडी वाजायला लागली होती मध्ये. त्याला एक आचार्य दिलेला होता तो स्वतः सगळा तिथं करत होता. त्या आचार्य त्याला सांगितलं मला थंडी वाजते म्हणून मध्ये भिंत झाली शिटीमध्ये. त्या एकाच वाड्यात तेवढी भिंत आहे. 2 भिंतीच्या मध्ये तिसरी भिंत बांधलेली म्हणजे सखाराम बापूला तिथं ठेवलेलं होतं. म्हणजे तो वाडा कलुषाचा होता म्हणजेच तो मोरोपंतांचा वाडा होता असं आपल्याला त्याच्यातनं कन्क्लूड करता येईल. हे वाड्यांचे अवशेष आहेत हे आपल्याला परत बांधून काढता येणार नाहीत का. पोलंड आहे ना पोलंड तितकाच छोटासा कंट्री आहे. तर पोलंडची तुम्ही सिनेटवरती तिथं जर का गेलात तिथं 3 प्रचंड मोठे फोटो लावलेत. त्यातला एक फोटो दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचा एकाच अँगलवरनं काढलेले आहे. सगळे ते रस्ते इमारती बिमारती सगळं दिसते कथिटर तिथे. एक फोटो आहे तो सगळ्या दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच आहे. दुसरा फोटो दुसरा डिव्हॅस्टेशनचा आहे सगळा पडलेला आहे सगळं. आणि तिसरा फोटो या पोलिश लोकांनी हे सगळं परत रिस्टोरेशन केलेलं आहे. त्याचा पहिला आणि तिसरा फोटो आयडेंटिकल आहेत. काही फरक नाही पहिला आणि तिसरा. पोलिश लोक जर काय करतायत आपल्याला काही करता येणार नाही काय सगळ्यात काय. पण इच्छाशक्ती नाही याला. याला एक आंतरिक उर्मी लागते. ही आंतरिक उर्मी मात्र इथे दिसत नाही आपल्याकडे. खंदक असतात. आता हा मगाशी मी सांगितलं हा पलीकडचा जो खंदक आहे सगळ्या तुम्ही ह्याचं या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो खंदक आणि ते अंधार आहे हे सगळ्या देवगिरीच्या किल्ल्याचं अतिशय मोठं वैशिष्ट्य आहे. एक मला दांडेकरांचं वाक्य आठवते गोपी दांडेकरांचं. त्यांनी असं लिहिलं की अख्तर आता थेंबवरती सोडावा आणि खाली तसा की तसा झेलावा इतके गुळगुळीत केलेले त्याचं ते टेकडी पूर्ण कोरून काढलेले. ज्ञानेश्वरांनी ते कोरलेले याचा उल्लेखच केलेला आहे. त्यांनी तो पाहिले त्यांनी अर्थात रामदेवरायाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. हा मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो त्याचं कारण हा जो एक स्थलदुर्गातली गंमत असते
त्याला मी मगाशी ज्यावेळेला म्हटलं की स्थलदुर्ग म्हटलं की खंदक, खंदकाच्या पलीकडं रेवणी, ते रेवणीच्या पलीकडं जे जो भाग असतो ना त्याला असा स्लोप केलेला असतो, त्याला कव्हर किंवा किंवा ग्लेसी म्हणतात. म्हणजे इकडून जर का तोफ आली ना की तोफ जर का पुढं आली तर हे रेवणीतल्या लोकांच्या माऱ्यात किंवा किल्ल्याच्या लोकांच्या माऱ्यात ते तोफ तोफेतले सगळे लोक येतात. आणि ती तोफ जर का पाठीमागं टाकले तुम्ही डागले ना तर ह्याच्या बुरुजाची उंचीच एवढी कमी असते की ते किल्ल्याच्यावरनं गोळा निघून जातो. त्याच्यामुळे तुम्ही स्थलदुर्गांचे बुरुज किंवा तटबंदी ही उंच नसते. तुम्ही बघा आपली कल्पना अशी आहे की स्थलदुर्ग आहे हा वल्नरेबल जास्ती म्हणून त्याच्या तटांची उंची जास्ती केलेली असेल, तसं नाही येते. ह्या बुरुजाची उंची तर बघतो हा एक वर्षगडला किल्ला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध वेलोरचा किल्ला आहे हा, आणि शिवाजी राजांना हा किल्ला घेता आला नाही म्हणून शिवाजी राजांनी पाठीमागे दोन किल्ले बांधले. जी टेकडी आहे आणि एकाला नाव दिलं साजरा आणि दुसऱ्याला नाव दिलं गोजरा, असे ते तिकडे किल्ले आहेत तामिळनाडूमध्ये शिवाजी राजांनी बांधलेले दोन. पण हे या खंदकात सुसरी असायच्या पूर्वी अतिशय देखणा असा किल्ला आहे, वेलोरचा किल्ला आहे हा. तो नंतर आपण जिंकून घेतला गेला होता शिवाजी राजांच्या ताब्यात. शिवाजी राजे आग्र्याहून आले त्यावेळेला 19 किल्ले होते, 18 किल्ले होते. शिवाजी राजांनी 3.25 वर्ष वाट पाहिली, त्यांनी काही ॲक्शन घेतल्या आणि त्यांनी तानाजी मालुसऱ्याकडनं सिंहगड जिंकला. तो 19वा किल्ला होता 4 फेब्रुवारी 1670 आणि त्याच्यानंतरच्या 8 वर्षात फक्त 8 वर्षात शिवाजीराजांच्या ताब्यात सालेरपासून जिंजीपर्यंत 260 किल्ले. तुम्ही कल्पना करा काय झालं असेल. हे खंदक आहे हा विजयपूरच्या किल्ल्याचा, हा पतियाळाचा मुद्दा म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. पतियाळाचा किल्ला की अतिशय देखणा असा दुर्ग आहे. तुम्हाला पहिल्यांदा हा इथला खंदक पार करावा लागतो, हा दुसऱ्या वेळेला हा दुसरा पार करावा लागतो. आणि हे इथं पाणी होतं पूर्वी, आताचं आता आपल्याला दिसत नाही, हे सगळं पूर्वी इथं पाणी होतं. त्यावेळेला तिसरा तो पाण्याचा एक म्हणून आपल्याला किल्ल्यात जावं लागतं. असे 3 वेळा पाणी, 3 ड्रॉब्रिजेस, 3 तुम्हाला टेहळणीवरचे बुरुज सगळ्याचे की हा एक आपल्या टेहळणीचा मोठा बुरुज इथं दिसतो आहे. मला माहिती अतिशय देखणा असा पतियाळाचा हा पतियाळामध्ये असा काही किल्ला असेल अशी कल्पना नाही येणार नाही, परंतु आहे. आता मी सांगितलं तसं किल्ल्याचे हे बुरुज, ही जी आहे ही शेरहाजी, हा आहे तो खंदक, ही आहे ती रेवणी, आणि मग इथनं अशी ग्लेसी जाते कवर्ड वे असा तो जातो त्याच्यातनं. पण थोडीशी कल्पना यावी. मगाशी आपण पाहिलं तशी ही किल्ल्याची जिभी, आता इथं दरवाजा आहे ना, तो दरवाजा इथं आहे आणि ही बघा त्याची जिभी सगळा हा बुरुजच आहे. दोन बुरुज आहेत रायगडचे, पण त्याची ती जिभी, त्याला हस्तिनख असंही म्हटलेलं आहे. तुम्हाला ते अतिशय उत्कृष्ट हस्तिनख बघायचं असेल तर कंधारच्या किल्ल्याला, की कंधारच्या किल्ल्याची उंची ही आपण उभे असतो त्याच्यापेक्षा खालच्या बाजूला आहे कंधारचा किल्ला. त्याला खंदक आहे खूप मोठा. मी पहिले 2-4 वेळा गेलो त्यावर पाणी होतं, आता मध्ये गेलो तर त्याला पाण्याचा थेंब नाही. आता तिथे एक मूर्ती होती, त्याचा पाय असा ठेवलेला होता त्याने, त्या पायाच्या उंचीवर ना आपल्याला त्या मूर्तीची उंची किती असेल याची कल्पना येईल. 60-70 फूट उंची किती म्हणजे मूर्ती असावी, परंतु ते काही राहिलेलं नाही. पण कंधारच्या किल्ल्याच्या समोर बरोबर त्या दरवाज्याच्या समोर एक भिंत बांधलेली आहे आणि हत्तीच्या पायाला नख असतात. हत्तीच्या पुढच्या पायाला 5-5 नख असतात, पाठीमागच्या पायाला 4-4 नख असतात, 18 नख असतात. पण तोच जर का 20 नखांचा हत्ती असेल तर तो अत्यंत शुभलक्षणी मानला गेलेला आहे. पण त्या हत्तीच्या नखाच्या ह्याच्यावरनंच त्याचं स्ट्रक्चर जे दिसतंय म्हणून त्याला हस्तीनख असंही म्हटलेलं आहे. त्याला मग असे दरवाजे कसे वेगवेगळे स्ट्रक्चर नॅरो होत जाते, एखाद्या वेळेला अनेक माणसं आत येऊ नयेत म्हणून ते मुद्दा पण नॅरो केलेली ती गॅप आहे. असे अनेक स्थलदुर्गाच्या गॅप दिसतील. ह्या दोन दिसतात, दोन बुरुजातलं जे अंतर आहे फार लहान असतं, ते कमी असतं. आता हा जो भाग आहे याला हे बरड्यातच आहे, हा जो भाग आहे याला हे जे सगळं बांधकाम असं असतं याला क्रेनलेशन असं म्हणतात. पुढच्या ह्याच्यात मी ते आणलंच आहे, मी फोर्ट टर्मिनॉलॉजी माझ्याकडे आहे ती. याला याला आपल्याकडं याला चर्या असं म्हणतात, याला संपूर्ण हे बांधकामाला क्रेनलेशन म्हणतात, याला चर्या म्हणतात. याला आपल्याकडे काही शब्द नाही, मधली फट दिसते त्याला त्याला काढायला पाहिजे. पण इंग्रजीमध्ये याला एम्ब्रेसियर या नावाचा शब्द आहे, की ह्याच्या अडून तिथनं येऊन तुम्हाला गोलंदाजी करता येते, तीर मारता येतात, याच्यासाठी म्हणून हे ठेवलेलं असतं. हा जो भाग इकडचा सगळा याला म्हणायचं फांची, किंवा याला पॅरापेट वॉल असं पॅरापेट वे असं म्हणतात. तिथनं ते पॅरापेट आपल्याला ह्याच्यातलं दिसते. हा जो इथं याला बार्बिकन काही दिसत नाही, पण छोटंसं मध्ये कोर्टयार्ड आहे तो किल्ल्याचं तेही दिसते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज दिसतात. म्हणजे बुरुजांचे किती प्रकार असू शकतात हे आपल्याला बघता येईल नंतर, त्या काळात बुरुज कसे आणि किती असतात. म्हणजे अगदी पंचकोणी बुरुज असतो, चौकोनी बुरुज असतो,
षटकोनी असतो, अष्टकोनी असतो, नवगुर्जी असते सगळ्यांची, नवगुर्जी पर्यंत सगळे गुरु असतात. हा 99 गुरुजी किल्ला आहे, हा जैसलमेरचा किल्ला आहे, त्याला एकूण गुरुजांची संख्या 99 आहे. आणि हा जो बांधला आहे त्यावर आपल्याला कळून येईल की काही फार नाही आहे, गाव खाली पलीकडे आपल्याला दिसतं, त्याच्यात तिकडं तिकडं पलीकडे असलेलं इथं एक गाव आपल्याला दिसतंय सगळं. इथनं एक तोफ टाकली तर हे एक 2-3 तट बीट सगळं उडून जाईल आणि पडून जाईल. मग कशासाठी ह्या दुर्गाचे एकूण महत्व किंवा दुर्गाची ताकद ही त्याच्या तटबंदीत नसून त्याच्या भोवती पसरलेल्या वाळवंटात आहे. भूगोल किती महत्वाचा असतो आणि कसा असतो त्याचं हे प्रतीक आहे की याच्या भोवती असलेल्या वाळवंटातनं तुम्हाला जड तोफा तिथपर्यंत आणताच येणार नाही, गाड्यावर नाही आणता येणार. गाड्या असल्या तर गाड्या रुतून बसतील त्याच्यात, त्यामुळे त्याचं बळ जे असतं ते बळ भिंतीत नसून ते भोवतालच्या वाळवंटात याचं बळ आहे. जैसलमेर बघा बुरुज किती प्रकारचे आहेत. हा जो भाग याला आपल्याकडे नाव नाही आहे पण इंग्रजांच्याकडे एक त्याला शब्द आहे, याला म्हणायचं कॉर्बेल, याला कॉर्बेल म्हणतात. जंजिऱ्याचा आहे, ओळखी लपलेला दरवाजा थोडा लपलेला असतो, दरवाजा बाहेरून दिसत नाही. पण गुरु हे जे आहे त्या दरवाज्याचे आता नंतर बांधलेले आहे ठिकाणी, नंतर त्याचा केल्याचे उल्लेख आहे, त्याचे शिलालेख आहेत ठिकाण बांधलेले. आणि याची उंची बघा केळी आणि याचा व्यास आहे ना तो फार कमी आहे, पण तिकडे आली आणि इतर जे काही गुरुज आहेत त्याचा व्यास फार मोठा आहे जंजिऱ्याच्या गुरुजांचा. याला मजले हे दोन गुरुज कसे रायगडाचे बुलंद गुरुज आहेत. मग असे तुम्हाला मार्टेलो टॉवर असं जे काही म्हटलं तर मार्टेलो टॉवर हा आहे की युरोपमध्ये हा जो कोस्टल सगळे जे एरिया तुम्हाला पूर्ण कोस्टवर बांधकाम रॅम्पार्ट्स बांधता येत नाही, त्याच्यामुळे काही ठराविक अंतरावर काही बुरुज बांधतात. त्या बुरुजाच्या आत अर्थात ॲम्बिशन असतं, वरती तोफा असतात, त्या तोफातनं तो बुरुज लढतो सगळ्याच्यात. तसा पोर्चुगीजांनी हा बांधलेला स्ट्रक्चर आरणाळ्याच्या बेटावर की आरणाळ्याला कोट आहे तिथे, काही अंतरावर हा मार्टेलो टॉवर आहे बांधलेला. मार्टेल म्हणून होता एक माणूस मार्टेल, तर त्यांनी हे कल्पना मांडली आणि त्यांनी बुरुज बांधले म्हणून त्याला मार्टेलो टॉवर. हे हैदरी किंवा उपरी बुरुज म्हणतात, हे टेहळणीचे बुरुज असतात साधारणपणे, त्यामुळं आपल्याला वेगवेगळा हा विजापूरचा आहे टेहळणी बुरुज. हे पुन्हा आपले परांड्याचे बुरुज आहेत, हे सगळं पाण्याचे टाकी. पाणी हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यामुळे तुमचं आपल्याला सगळ्यांना किल्ल्यांच्यावर हल्ली आता बाधायला लागले ते पाणी सगळे गेलं, परंतु पाण्याची टाकी वेगवेगळ्या किल्ल्यांच्यावरची पाणी अर्थात फार महत्वाचं आहे. तुम्हाला बृहत संहिता जी आहे आपली वराह मिहिराची, त्याच्यात दकारगल या नावाचं एक प्रकरण, त्या दकारगल प्रकरणात तो पाणी म्हणजे उमराची झाडं आणि वारुळ याच्यावरनं तो तिथं खाली पाणी किती खोलीवर आहे, पाण्याचा साठा किती आहे आणि ते पाणी रिकवर कसं करायचं ह्याची सगळी प्रोसेस वराहमिहिर आणि बृहत संहितेत दिलेली. रायगडवर त्याचे काही अवशेष आपल्याला दिसतात, टाक्यातलं पाणी खाली गेलं ना की तुम्हाला तिथं टेक्यातनं कोरलेलं आहे दिसतील तुम्हाला, की ते पेटवायचा दगड तो आधी पहिल्यांदा थोडासा तासायचा, त्याच्यावर नंतर पालापाचोळा घालायचा, शेण वगैरे लावायचं, ते पेटवून द्यायचं, तर पांगला पेटला की त्याच्यावर पाणी ओतायचं म्हणजे तो तडकतो. पण खालची जे स्ट्रीप्स असतात वॉटर स्ट्रीप्स ते नष्ट होत नाही. सुरुंग लावून नाहीतर लोकांनी सुरुंग लावून उडवतात, आताही खूप लोकांनी आपल्या काही नगरसेवक एकात एक्सपर्ट असतात सुरुंग लावून उडवण्यात, त्यामुळे पाणी आता ते पाण्याचे सोर्सेस बंद होतात खाल्लं. म्हणजे याला आता तर त्या मला तर वाटतं राजापूरची जी वखारी इंग्रजी होती आम्ही शेवटी बघून आलेलो होतो, त्याच्यानंतर ती रेस केली पूर्णपणे काढण्यात काही राहिलेलं नाही. पण पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं, पाण्याची टाकी छिने केंद्र केंद्र बघा तुम्ही तसं कोरून काढलेले सगळं काम जवळजवळ 112 पायऱ्या आहेत तसं एवढी तिथली रुंदी हाही भाग कोरलेला आहे, सगळा भाग कोरलेला आहे पूर्ण केंद्र चाललेर काय ते सगळ्या किल्ल्यांचे एकूण सगळे जिनेच नुसते पायरे जिने रेलिंग सकट कोरलेले आहेत तिथले नुसत्याच पायऱ्या कोरलेले नाही तर रेलिंग सुद्धा कोरलेली एवढं कोरीव काम करायचे लोक गेले कुठे आता साधी नुसतं बांधल्यावर इमारत पडायला लागते आणि तडकायला लागते सगळे
दृश्य कसे असतात, काही वेगळी बांधकामं असतात, आवाका कसा दिसतो, कुठपर्यंत आपल्याला कुठनं दिसू शकतं, काही काही वेळा बुरुज पुढे घेतात. तुम्ही विजयदुर्गाचा प्लॅन जर का पाहिला तर तुम्हाला दोन बुरुज पुढे घेतलेले दिसतील, तुम्हाला इकडं आणि इकडं असे दोन्हीकडं लांबवर सगळीकडे बघता येतो त्याच्यात. त्यामुळं काही विंडोज गडावर कुठं ठेवलेले असतात त्याच्यातनं काय काय दिसतं, नजर कुणी कुणी ठेवायची, म्हणजे एक माणूस जर का असेल तर त्याच्या समोरच्या त्या बुरुजा तटात किंवा तो इतक्या जंग्या केलेल्या असतात, जंगीला लूपहोल म्हणतात, ते जंग्या इतक्या केलेल्या असतात की तो एक माणूस इकडे बंदूक ठेवू शकतो, इकडे ठेवू शकतो, इकडे ठेवू शकतो, सात आठ असतात तिथे जंगे, त्यामुळे प्रत्येक अँगल त्याला मिळतो आणि तो बाहेर केवळ रोखू शकतो. काय ओळखता येतोय? बाला किल्ला सिटॅडेल्स ज्याला म्हणतो आपण, आपल्याकडे अर्थात सगळ्यात महत्वाचं सिटॅडेल हेच आहे किल्ल्याचं. आता अलीकडे गज मारलेत त्यामुळे आता थोडस सेफ झालंय, पूर्वी गजच नव्हते कुठे. ही सगळी वैशिष्ट्य तुम्हाला भूगोल आणि तिथली रचना मुळात त्या जागेची कशी आहे त्याप्रमाणे किल्ल्याचं बांधकाम करावं, तशी किल्ल्याची बांधकामाची दृष्टी असावी लागते. मुळात शिवाजी महाराजांचं एक कौतुक यायच्या असायचं, देवच उगाचच नाही राय गडपती त्यांना म्हटलं, नरपती हयपती गजपती गडपती भूपती जळपती, गडांचा पती हे नुसतंच किल्ले एवढे ताब्यात होते असं नाही, दुर्ग बांधायची एक वेगळी दृष्टी त्यांच्याकडे. बजेटिंग त्यांनी केलेलं आहे किल्ल्याचं, 1,75,000 होणांचं 1671 खाली बजेट मांडलं. लोकांनी त्यांना विचारलं की एवढे पैसे कशाले, ते म्हणाले तुम्हाला माहीत नाही, पैसे मी आणीन, बांधकामाचं तुम्ही बघा म्हणाले, पैसे कुठून आणायचे ते मला माहिती आहे, पण सुरत बिरत वगैरे ठेवलेलीच असायची त्यामुळं. पण हे सगळे बांधणीचे वैशिष्ट्यपूर्व बांधणीचे दुर्ग बांधणीचे एवढे मोठे प्रकार मला युरोपियन कुठल्याही याच्यात कुठेही दिसले नाहीत असे. आणि किल्ले तिकडे जे आहेत ना ते दिसतेलच तुम्हाला की किती फालतू किल्ले आहेत ते सगळे किल्ले, पण त्यांचा काय लोकांनी आब राहिलेला आहे ठेवलेला आहे सगळ्यात. एकदा किल्ल्यावर 50-50 पुस्तकं आहेत, तिथं सगळे शॉप्स आहेत, सगळे रेस्टॉरंट्स आहेत, आणखीन काही सगळे ॲक्टिव्हिटीज तिथं चालतात. लोक तो किल्ला अरे मी जो बघतो तिथं का काही नाही, त्यांना गाईड्स असतात, गाईड्स व्यवस्थित माहिती देतात, आपल्याकडे काय वाटेल ती माहिती देतात, कारण गाईड्सना ट्रेनिंग दिलेलं नसतं, त्यामुळे त्यांना नको ते गोष्टी सांगत असतात. मी तर एकदा आग्र्याला गेलो होतो तर त्या आग्र्याला आम्ही मराठी म्हणताना तिथला तो गाईड म्हणाला तो कुछ मी बताऊ शिवाजी महाराज के बारे में, या इथे आग्रा ते किल्ले सांगते का सांगू दे म्हटलं काय सांगायचं ते. तर तो म्हणाला की वहा शिवाजीराजे जो आहे तो एक औरत थी, तर त्यांना हे घेऊन जेवण घेऊन यायची, तिनं सांगितलं शिवाजीराजांना तू ह्या असते कूद जा, म्हणजे खाली खंडकात उडी मारून पळून जा, आत्ताच वेळ आहे म्हणायची कूद म्हणाली, तर शिवाजीराजांनी उडी मारली आणि शिवाजीराजे निघून गेले म्हणाली. अशा प्रकारच्या कथा सगळीकडे सांगितल्या. मी आता तंजावरच्या तिरुपती म्हणून एक गाव, त्या तिरुपती गावाच्या तिथं मी गेल्याच्यानंतर ते म्हणाले शिवाजीराजे इथंच वारले म्हणाले, आमचे कोलेरूत नावाची नदी आहे तिथे कोल्लीडम किंवा कोलेरूत, ते म्हणाले इथंच वारले. आणि मग शिवाजी महाराजांच्या लोकांनी त्यांच्या बरोबरचं जे साहित्य होतं त्याच्यात कुबडी बिबडी अमुक तमुक ते पाण्यात सोडलं, ते दुसऱ्या गावाला मिळालं, ते ठेवले म्हणाले तिथं, म्हणून आम्ही तिथं गेलो बघायला, तर तिथं खरंच लागलेलं होतं काय काय ठेवलेलं होतं. आणि म्हटलं हे काय कुणाचं आहे, ते म्हणजे शिवाजी महाराजांचं आहे, शिवाजी महाराज तिकडे गेले वरती आणि मग त्यांचं सामान सोडलं ते आम्ही पकडून ठेवले म्हणाले इथं आमच्या लोकांनी. अशा रंजन कथा त्या सुद्धा सुद्धा कुठंतरी ग्रंथित करायला पाहिजेत लोकांच्या आपल्याकडे जे सांगत आलेले आहेत. मी आता फार सांगत नाही, सगळे एक वेगवेगळे प्रकार बघायला मिळतायतच आपल्याला इथं, जगात कुठेही बघायला मिळणार नाही तसेही प्रकार आहेत. याला याला तर पाणी महत्वाचं म्हणून इथपासून इथपर्यंत पाणी आहे सगळं आपल्याकडं प्यायचं पाणी बाहेरकरांच्यासाठी आणि सगळं आतल्या बाजूला सगळीकडं पाणी सुवेळाला. तर इथं आपल्याला ते एक छोटंसं भय दिसते, नेढं दिसते बघा काय ते, सगळे लोक जातात नेढ्यात जातात आणि मग छत्रपती शिवाजी महाराज की जे असं ओरडतात की लगेच मधमाशा येतात तिकडे. हा जो आहे ना याचा भूषणाने राजपथक असा उल्लेख केलेला आहे त्यांनी शिवाजीराजांनी. याच्यावर बांधकाम काय केलं तर राजपथ बांधला, राजा असतो तिथे राजपथ दिलेला आहे बघा आपल्याकडे, राजपथ जनपथ जे असतात ना तसा तो राजपथ आहे. याचा बाजार म्हणून कोणी उल्लेख केलेला कधीही दिसत नाही त्याच्यात. पण पाणी हे महत्वाचं आहे, पाण्याची टाकी एका बाजूला 22 आणि एका बाजूला 21 अशी 43च आहेत पण काय झालं हे राहायची घरं आहेत आणि काही बाजार विधान वगैरे असं काही इथं आपल्याला अकबर बिकबर आणि वरक्या सारखं कोणालाही मीना बाजार वगैरे प्रकार नसतो.
आधी धड जात येत नाही रायगडावर, तुम्ही एवढं सामान घेऊन 43 दुकानांना पुरेल एवढं सामान घेऊन कोण जाणार तिथं आधी. आणि इथं महाराजांचा वाडा बिडा आपल्याला दिसते. हा याचं नाव आहे गुहेरीचा डोंगर. तुम्ही शिवाजी महाराजांच्या त्या वाड्याच्या पलीकडच्या बाजूला इथं उभा असतात तर याची ही स्टेप आहे ना इथं झालेला, त्याच्यातनं बरोबर प्रतापगड दिसतो पाठीवर आणि मकरंदगड तिथनं दिसतो. वेगळे स्ट्रक्चर्स आहेत आपल्याकडे. हे मात्र वैशिष्ट्य आहे, आरशाच आहे की जनात परिश्रम. शिवाजी महाराजांची राजसभा, त्याचं थोडंसं बांधकाम निदान शिल्लक आहे म्हणून काहीतरी आपल्याला सांगता येते. आज हा भवानीचा कडा, म्हणजे तुवी जाधव चढून गेलेले आहेत तो भवानीचा कडा. भवानी बसली आहे मध्यवर्ती. तो सात दरवाजे आहे त्याला या किल्ल्याला, शिवनेरी आहे. एक तिथे एक डॉक्टर आला होता, त्यांनी लिहून ठेवलं आहे किल्लेले सात दरवाजे. तो आला होता किल्लेदाराच्या बायकोला ट्रीटमेंट द्यायला आणि त्यांनी लिहून ठेवलं किल्ल्याला सात दरवाजे आहेत वगैरे. तिकडे हा डॉक्टर ब्रिटिश डॉक्टर काय काय करत होते बघा, त्यांनी त्यांची जबाबदारी काय होती, कुठं गेलं तर अशी वैशिष्ट्य कशी टिपायची आणि काय टिपायचे. तो हे म्हणतोय की ते एकाच्या माऱ्यात दरवाजे दरवाजे जे असतात ना ते बरोबर माऱ्यात असतात. पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा, दुसऱ्या दरवाज्यातनं पहिल्या दरवाज्याला मारा करता येतो. तो दरवाजा नजरेत असतो बाहेर ठिकाण आणि तोच ते उल्लेख करतो. त्याचा लोगडाच आहे की मग अशी बांधणी पाहिली. पण आता आपण तुम्हाला किल्ले जे असतात त्याला आपल्याकडं जोडीचे किल्ले, म्हणजे तिथे शेजारी किल्ला बांधावा लागतो. तुम्ही एक किल्ला केला तर शेजारच्या डोंगरावर तुम्हाला किल्ला बांधावाच लागतो. जोड किल्ले सगळीकडे बांधावे करावे लागतात. तसा विसापूर आहे आणि त्याचे शेजारी लोगड आहे. मला वाटतं एक मॅप आहे सुद्धा त्याचा कदाचित. करणार आहे रात्री मुंबई फार छान दिसतो ती करणाळ्यावर. बुधले आहेत हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी. बुधलामाचे बाले किल्ले आहेत. पुरंदर तर आपल्याला दिसतोय सगळं. पाठीमाग सूर्यचंद्र आहेत आणि पाठीमाग तिथे कानिफनाथ आहे. सज्जनगड आहे. एक जाताचा एक गमत सांगतो हा विशाळगड. आणि ही जी खिंड आहे ना, इथली जी खिंड आहे विशाळगड, इथे खिंड आहे ती. आता त्याच्यावर पूल टाकला आहे. मुळात पावंद खिंड असा वगैरे काही प्रकार नाही. सिद्धी मसूद शिवाजी महाराजांचा पाठिंबा किंवा शिवाजीराजे पन्हाळ्यावर निघाले आणि विशाळगडला पोहोचले. 21 तास ते प्रवास करत होते. 21 तासात ते पोहोचले. त्याच्यानंतर सिद्धी मसूद पाठलाग करत आला. तो कधी आला माहीत नाही, एक दिवसाने आला, दोन दिवसाने आला. पण मसूद इथं वेढा घालायच्या प्रयत्नाला लागतो आहे. इथं वेढा घालणं अशक्य आहे या किल्ल्याला. परंतु काहीतरी तो तयारीला लागल्यावर शिवाजी महाराजांच्या परवानगीनं बाजीप्रभू खाली उतरला आणि इथं युद्ध त्यांनी खिंड चढवलेली नाही असं म्हटलं. ती खिंड हीच खिंड इथली. इथं लढाई झाली, त्याच्यात सिद्धी मसूदचा पराभव झाला आणि तो गेला. बाजीप्रभू इथं पडला. म्हणून रायाजी बांदल, हे बांदल देशमुखांचा हा देशपांडे होता बाजीप्रभू. रायाजीनं शिवाजी महाराजांच्याकडं सांगितलं की आमचे देशपांडे पडले, आम्हाला त्याची विधे करावी लागली, तुम्ही परवानगी द्या. शिवाजीराजांनी परवानगी दिली आणि भरपूर शोक व्यक्त केला की बाजीप्रभूबद्दल. कारण शिवाजीराजांनी बाजीप्रभूला स्वतः लिहिलेली पत्रच मिळालेली आहेत. पण ह्याला आता बघा स्ट्रक्चर कसं आहे, ह्याला बांधकामाची काही गरजच नाही. आता तिथे फार गमती घडलेली आहेत. औरंगजेब इथं आला त्यावेळेला एक फतेउल्ला खान म्हणून त्यांनी कजावे बांधलेले होते. कजावे म्हणून माळा टाकलेली होत्या त्याच्यावर आणि तो वर्ण आपल्या लोकांनी दगड घातली त्यांच्यावर. त्यामुळे फतेउल्ला खानच पडला एकदा खाली. त्याच्या खूप गमती तिथं उपलब्ध आहे. अर्नाळ आपल्याला दिसतो ते आता इथं. मग इथं तो मार्टेल टॉवर आहे. अरे बा रचना कशी आहे. मला एकदा उद्योगीने विचारलं तुम्हाला कसं दिसतंय. म्हटलं काय दिसते, बरं दिसते म्हटलं मला. तर ते म्हणाले ते वाघाचं डोकं, ते काही डोळे बिळे वगैरे. म्हटलं तुम्हाला जळी थळी काष्टी पाषाणी म्हटलं. पद्मदुर्ग शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याला शह देण्यासाठी किल्ला बांधला. पद्मदुर्ग बसवून राजपुरीचे उरावर दुसरी राजपुरी निर्माण केलेली आहे असं त्यांनी म्हटलं. सुवर्णदुर्ग आहे. हे स्ट्रॅटेजिक पॉईंट्स आहेत सगळे. किल्ले कुठं बांधायचे आणि काय नाही, जागा कुठं निवडायची, कशी निवडायची, शत्रूकडं काय, शत्रूचं बळ काय, याचा एकदा स्पॉट केल्याच्या नंतर मग कळतं कुठं किल्ले बांधायचे, कसे बांधायचे, किल्ले राखायचे कसे. विजयदुर्ग हे साधारण खाडी असते ना, त्याच्या तोंडावर किल्ले बांधतात. म्हणजे शत्रू खाडीत येऊ नये म्हणून त्याच्या तोंडावर किल्ले बांधून किल्ल्याची रचना केलेली असते. आणि खाडी बंद करता येते.
म्हणजे एकदा इंग्रजांनी एक वेळ इतके हल्ले केले आणि मुंबईला चार्ल्स बून म्हणून गव्हर्नर आलेला असताना त्यांनी फार हल्ले केले होते या किल्ल्यावर. ओके गेंटलमॅन, थँक्यू व्हेरी मच. आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेले असल्यास चॅनलच्या नावा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती टॅप करून नवीन येणाऱ्या व्हिडिओबद्दल त्वरित नोटिफिकेशन्स मिळवा. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच मुंबई आणि पुण्यातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. मराठा इतिहासावर माहितीपूर्वक आमचे इतर व्हिडिओ पाहण्याकरता आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.